नमस्कार, मी माधवी नवले, राहणार बेंडा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मी आज तुम्हाला जर्सी ब्रीडबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. 2 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये FMD आलं होतं. त्यावेळेस आमच्या फार्ममध्ये लसीकरण करून देखीलही FMD आला. तेव्हा आमच्या फार्ममध्ये HF गाईबरोबर एक जर्सी गाय ट्रीटमेंट करत असताना असं लक्षात आले की HF गाईंना 20 ते 25 दिवस क्युअर होण्यासाठी लागले होते आणि जर्सी गाईला 2 ते 3 दिवसात क्युअर झाली होती. त्यामुळे आमच्या असं लक्षात आले की जर्सी गाईची प्रतिकारशक्ती चांगली असते. आम्ही त्यानंतर आम्ही आमचा फार्म जर्सी फार्म करायचा ठरवला. त्याच्यामुळे जर्सीचे अभ्यास करत असताना आमचे असे लक्षात आले की जर्सी गाईचे दुधाची क्वालिटी छान असते. त्याच्यामध्ये 34%पेक्षा जास्त प्रोटीन असते आणि फॅट 4.5 ते 6.0% असते. तिचे बॉडी स्ट्रक्चर लहान असते, त्याच्यामुळे तिला चाराही कमी लागतो आणि त्याच्यामुळे शेणही कमी पडते. आणि तिचे वासराचं वजन कमी असल्यामुळे तिला डिलेवरीलाही काहीच अडचण येत नाही. शेवटी तिला कमी वजन असल्यामुळे कमी चारा व शेणही प्रमाणात असते. हल्ली आपल्या कानावर मिथेन गॅसमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चर्चा येत असते, त्यासाठी ही जर्सी गाय कमी शेण देणारी अतिशय व पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे आपल्या पशुपालकांना ही जर्सी ब्रीड अतिशय फायदेशीर आहे. थँक यू. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.